तर स्वागत आहे शेतकरी भारताच्या सर्वाधिक उत्पादन अमृतपर्णा टेक्निक मध्ये. शेतकरी मी दिनेश देशमुख, दिनांक 13 सप्टेंबर 2022. आजचा विषय सोयाबीन. या वर्षी आपण सोयाबीन या पिकाची पेरणी किंवा टोकन करत असताना वेगवेगळ्या अंतरामध्ये आणि वेगळ्या प्रकारच्या जातीसोबत 4 ते 5 प्लॉट डेव्हलप केलेले आहेत. यामध्ये सोयाबीन असो, कपाशी असो किंवा अन्य कोणतेही क्रॉप आपल्याला इथं बघायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण 4 ते 5 वेगळ्या प्रकारच्या जातीची निवड केलेली आहे. काही जाती 90 दिवसात येणार आहेत, काही 100 दिवसात येणार आहेत, काही 110 आणि काही 140 दिवसात येणाऱ्या सोयाबीनच्या जाती आपल्या शेतामध्ये आहेत. यावर्षी आपण काही असा एक प्रयोग केलेला आहे. हा जर प्रयोग सक्सेस झाला तर कोणीही शेतकरी एका एकरमध्ये सहज 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकते. यामध्ये काय प्रयोग केलेला आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे जे आपल्याला उंच सोयाबीन वाढलेलं दिसत आहे, याची कालावधी आहे 130 दिवसाची. आणि हे जे खाली आपल्याला दिसत आहे, छोटं एकदम छोटं सोयाबीन दिसत आहे, याची कालावधी आहे 90 ते 95 दिवसाची. आणि त्यानंतर जी आपल्याला ही उंच वाढणारी व्हरायटी दिसत आहे, ही व्हरायटी आपण मागच्या वर्षी आपल्या शेतामध्ये घेतली होती. या व्हरायटीला मागच्या वर्षी 1000 पर्यंत शेंगा लागल्या होत्या आणि अनेक शेतकऱ्यांनी या सोयाबीनची पाहणी केली होती. गेल्या वर्षी जास्तीत जास्त शेंगा लागल्या आणि शेवटी अतिपाऊस झाला आणि हवा असल्यामुळे पूर्ण प्लॉट पडून गेला होता. ही व्हरायटी शेवटी म्हणजे सुरुवातीला ही व्हरायटी सरळ वाढते, नंतर खूप प्रमाणात ब्रँचेस करते. म्हणजेच 70 ते 80 दिवसानंतर या व्हरायटीला जास्तीत जास्त पोटवी आपल्याला बघायला मिळतात. आणि याचाच फायदा घेऊन आपण यावर्षी यामध्ये बघू शकता, आपण एका फुटावर आपण 2 लाईनी घेतलेल्या आहेत आणि 4 फुटावर या सोयाबीनची एक जात वेगळ्या प्रकारची आपण घेतलेली आहे. ही 130 दिवसात येणारी व्हरायटी आहे आणि ही जी आपल्याला 2 तासं दिसत आहेत, ही व्हरायटी 90 दिवसात येणारी व्हरायटी आहे. आता या 2 तासातील जे अंतर आहे 4 फूट आहे आणि यामध्ये एका फुटामध्ये आपण 2 लाईनी घेतलेल्या आहे. यामध्ये सुद्धा आपण टोकन केलेली आहे. 3 ते 4 इंचावर एक झाड आहे आणि यामध्ये 5 ते 6 इंचावर एक झाड आहे. मागच्या वर्षी या सोयाबीनची उंची हे 4.5 ते 5 फूट झाली होती आणि याला शेंगासुद्धा भरपूर लागल्या होत्या. याची उंची जास्तीत जास्त 70 ते 80 दिवसानंतर आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळते. आणि त्याचबरोबर जेव्हा हे संपूर्ण सोयाबीन निघून जाईल, म्हणजे जेव्हा हे 2 तासं निघून जातील, तेव्हा हे सोयाबीन झपाट्याने आपल्याला वाढलेलं बघायला मिळेल. याचासुद्धा मी समोर नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे. शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं एकच तात्पर्य आहे का, जेव्हा हे सोयाबीन निघून जाईल तेव्हा ह्या सोयाबीनचं चांगल्या प्रकारे वाढ होईल. आणि जर आपण एकच सोयाबीनची जात यामध्ये घेतली असती, समजा याच सोयाबीनची जात आपण घेतली असती, तर हे सोयाबीनचा फट्टा तर मिळाला असता आणि याला शेंगा पण भरपूर लागली असते, पण प्लांट पॉप्युलेशन म्हणजे झाडाची संख्या ही कमी झाली असती. यामध्ये आपण 2 तास घेतलेले आहे, याचं उत्पादन आपल्याला किती येणार आहे आणि याचं पण उत्पादन किती येणार आहे. आणि यामध्ये मागच्या वर्षी शेंगा भरपूर लागल्या होत्या पण ते शेंगा भरल्या नाही. शेंगा भरण्यासाठीसुद्धा आपण यावर्षी वेगळ्या प्रकारचे प्रयोगसुद्धा करणार आहे. आणि या जर शेंगा भरल्या, म्हणजेच याला जेवढ्या काही शेंगा लागतील, 700, 800 किंवा 1000 शेंगा लागतील, त्या जर शेंगा भरल्या तर याचे विक्रमी उत्पादन आपल्याला येऊ शकते. म्हणजे या दोन्ही जातीचे विक्रमी उत्पादन आपल्याला येऊ शकते. हे दोन्ही जाती आपण एका शेतामध्ये घेऊ शकता. आणि हा जर प्रयोग सक्सेस झाला तर नक्कीच मी आपल्यापर्यंत याची माहिती पोहोचेल आणि यामध्ये अजून काय काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजेत याचीसुद्धा माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. यामध्ये बघू शकता आजसुद्धा भरपूर प्रमाणात शेंगासुद्धा लागलेल्या आहेत आणि थोडं फवारणीचं शेड्यूल म्हणजेच पाणी असल्यामुळं थोडं फवारणी आपली झाली नाही. बघू शकता याला भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहे. याची उंची भरपूर आणखीन काहीच झालं नाही, एकच झाड आहे बघू शकता आपण. आता तर याला शेंगा आणि जवळपास याचं सुरुवात झालेली आहे आणि याची उंची 4.5 ते 5 फुटापर्यंत होते. आणि या जातीची आता जास्त हाईट होणार नाही, पिवळं पडत आहे समजा, तर हे लवकर सोयाबीन काढण्यात येईल. याला सुद्धा चांगल्या प्रकारे शेंगा आपण बघू शकता. यालासुद्धा चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत आपण बघू शकता. आणि याचं दाण्याचा जो आकार आहे खूप मोठा आहे आपण बघू शकता. या व्हरायटीची उंची अजून भरपूर वाढेल आणि थोडंफार प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव आहे, फवारणीसुद्धा चालू आहे आणि कंटिन्यू यामध्ये 2-3 फवारण्या आता घ्याव्या लागतील, कारण सतत 15 दिवस झाले पाऊस चालू असल्यामुळे याच्यामध्ये फवारणीसुद्धा करणे जमले नाही. आणि समोर हा प्लॉट नक्कीच चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. बेडच्या काकरावर म्हणजे बेडच्या साईडनं हे 2 तास आपण घेतलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, हा प्रयोग सक्सेस झाला आणि यामध्ये जर आपल्याला विक्रमी उत्पादन मिळाले तर नक्कीच समोर शेतकऱ्यांना यामध्ये कशा पद्धतीने अजून आपण सुधारणा करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेऊ शकता याची माहिती दिली जाईल. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पाटील यूट्यूबचा. नमस्कार.